नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे मराठी इयत्ता 7वी। आज आपण कविता अभ्यासणार आहोत, कविता 14वी संतवाणी। मुलांनो, आपले मराठी काव्य अनेक प्रकारात लिहिले गेले आहे। भावगीत, ओवी, आरती, भजन, गवळण, भारूड, पोवाडा अशा अनेक प्रकारात मराठी काव्याचे लेखन झाले आहे। याशिवाय संत काव्य, भक्ती काव्य, लोक काव्य, पंडिती काव्य, नाथ काव्य अशा अनेक काव्य प्रकारांचा मराठी साहित्यात समावेश होतो। आपल्या पाठ्यपुस्तकातील कवितेतून आपण संत काव्याची ओळख करून घेणार आहोत। आपल्या महाराष्ट्रातील संतांची परंपरा फार जुनी आहे। महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। आपल्या महाराष्ट्रातील वारकरी पंथाच्या संतांनी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगाच्या माध्यमातून प्रहार केलेला आहे। समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, विषमता आपल्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत सावतामाळी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अशा अनेक संतांचा या संत चळवळीत समावेश आहे। आणि या संतांनी आपल्या ज्या रचना केलेल्या आहेत त्या सगळ्याच रचना अभंगांच्या स्वरूपात आहेत। त्यातील दोन अभंग आपल्या पाठ्यपुस्तकातील कवितेत आलेले आहेत। त्यातला पहिला अभंग आहे संत जनाबाईंचा, तर दुसरा अभंग आहे संत तुकारामांचा। तर चला पाहूया संत जनाबाई आणि संत तुकाराम आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला काय सांगू पाहत आहेत। पहिला अभंग आहे पक्षी जाय दिगंतरा, संत जनाबाई। संत जनाबाई मराठी संत कवयित्री। वात्सल्य हा संत जनाबाईंच्या भक्तीचा अनन्य साधारण विषय। आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्माण केले आहे। प्रस्तुत अभंगात आपल्या बाळावरील आईच्या प्रेमाची अनेक उदाहरणं देऊन संत जनाबाई म्हणतात की आमची विठ्ठल माय आम्हाला अशीच सतत सांभाळत असते। तर मुलांनो, प्रत्येक आईचं आपल्या मुलावर खूप प्रेम असतं। तुम्ही सगळ्यांनी हिरकणीची शौर्यकथा ऐकलीच असेल। हिरकणी एक शूर माता होती। मुलांनो, आपल्या मराठी स्वराज्याची राजधानी होती रायगड। आणि या रायगडाच्या पायथ्याशी असणारं एक छोटंसं गाव, त्या गावाचं नाव होतं वाळेसेर। त्या गावात एक धनगर कुटुंब होतं। कुटुंबाचा उदरनिर्वाह घरातील गुरांच्या दुधावर चालत असे। घरातील दूध गडावर घेऊन जाण्याचे काम घरातील स्त्री हिरा करायची। हिरा ही एका तांध्या बाळाची आई होती। त्या दिवशी ती गडावर पोहोचली दूध विकायला, पण संध्याकाळ होऊन गेली। आता तिच्या लक्षात आलं की गडाचे दरवाजे बंद झाले असणार। रायगडावर येण्या जाण्यासाठी फक्त मुख्य दरवाजा। रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहोचायचा। हिराने दरवाजाजवळ असणाऱ्या शिपायांना विनवणी केली, पण काही उपयोग झाला नाही। तिला गडावरून घरी जाणं गरजेचं होतं। तिचं तान्हबाळ तिची वाट पाहत होतं। तान्हबाळ आईशिवाय किती वेळ राहणार होतं? आता त्या आईला आपल्या डोळ्यासमोर फक्त बाळाचा चेहरा दिसत होता। आता कुठल्याही परिस्थितीत घरी पोहोचायचंच आहे असा निर्णय हिराने घेतला। आणि त्या आईचा तो निर्णय आपल्या इतिहासाला दखल घ्यायला लावणारा होता। आता ती एकटीच गडावर फिरू लागली। खाली उतरण्यासाठी रस्ता शोधू लागली। 4400 फूट उंचावरून ह्या मातेने खाली उतरायला सुरुवात केली। रात्रीची वेळ, सगळीकडे अंधाराचं साम्राज्य। रातकिड्यांचा आवाज अधूनमधून येत होता। त्याच आवाजामध्ये एखादा जंगली
हिंस्र पशु त्याचाही आवाज, सगळीकडे झाडांची गर्दी, त्या साऱ्यामधून ही आई वाट काढत आपल्या घराकडे निघाली होती. आता तिला घनदाट जंगलाचं भय वाटत नव्हतं, कुठल्याही पशुपक्षाचं किंवा इतर कुणाची भीती वाटत नव्हती, कारण आता ती एक सामान्य स्त्री नव्हती, तर ती आता वात्सल्याने भरलेली एक आई होती. आता तिच्या चेहऱ्यासमोर भुकेने व्याकुळ रडणारं तिचं बाळ दिसत होतं. ज्या गडाच्या मुख्य दरवाजाखेरीस कुणाला येणं जाणं शक्य नाही, आजूबाजूच्या गडावरून उतरणं किंवा गडावर अशक्य आहे, पण ती अशक्यप्राय गोष्ट या आईने शक्य करून दाखवली होती. ती घरी पोचली त्यावेळेला तिच्या सर्वांगावर जखमा झाल्या होत्या. घरी पोचल्यावर तिने बाळाला उचलून घेतलं आणि तिला तिच्या जखमांचा विसर पडला. दुसऱ्या दिवशी ही बातमी महाराजांना समजली. गड उतरून जाणं ही अशक्यप्राय गोष्ट त्या मातेने शक्य करून दाखवली होती याचं महाराजांना आश्चर्य वाटलं. महाराजांनी हिराला बोलावून घेतलं, तिचा सन्मान केला आणि ती उतरली. तेथे एक बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला नाव दिले हिरकणी बुरुज. तर अशी ही शूर माता आणि तिची शौर्यकथा. तर मुलांनो, प्रत्येक आईचं आपल्या बाळावर उत्कट प्रेम असतं, खूप प्रेम असतं. आणि हेच आईचं प्रेम संत जनाबाईंनी वेगवेगळ्या उदाहरणातून पटवून दिलेले आहे. तर चला पाहूया पक्षी जाय दिगंतरा. पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांपाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिले बांधुनी उदरी, तैसे आम्हासी विठ्ठल माये, जणी वेळोवेळा पाहे. तर संत जनाबाईंनी अभंगातील प्रत्येक उदाहरणातून आईचं ममत्व, तिचं वात्सल्य पटवून दिलेलं आहे. जनाबाई म्हणतात, पक्षी जाय दिगंतरा, बालकासी आणि चारा. दिगंतरा म्हणजेच आकाशात. तर पक्षी अवकाशात दूर जातो आपल्या बाळासाठी चारा आणण्यासाठी. बालकासी आणे चारा, आणि म्हणजे आणतो. तर आपल्या बाळाची भूक शमवण्यासाठी, भूक भागवण्यासाठी हे पक्षी आकाशात दूरवर जातात आणि आपल्या पिलांसाठी चारा घेऊन येतात. पुढे जनाबाई म्हणतात, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलांपाशी. घार आकाशात घेरट्या घालत असते, पण तिचं लक्ष आपल्या घरट्यातील पिलांवर नेहमीच असतं. ती जमिनीवरील आपल्या पिलांपाशी मायेने झेप घेत असते. झाप म्हणजेच झेप. त्यानंतर पुढे जनाबाई म्हणतात, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. माता म्हणजेच आई, आणि चित्त म्हणजेच मन. तर आई आपल्या घरकामात कितीही गुंतली तरी तिचं लक्ष आपल्या तान्ह्या बाळाकडे, आपल्या बाळाकडे नेहमीच असतं. पुढे जनाबाई म्हणतात, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी. उदरी म्हणजेच पोटाशी. वानर म्हणजेच माकड झाडावर आपल्या पिलाला पोटाशी पकडून उड्या मारत फिरत असते. तर असं प्रत्येक आईचं आपल्या बाळावरील असणारं प्रेम, तिची ममता, तिचे वात्सल्य. त्याचप्रमाणे जनाबाई म्हणतात की आमची विठ्ठल माय आम्हाला माते समान आहे. मी विठ्ठलामध्ये माझी आई शोधत असते आणि ही माझी विठ्ठल माऊली आम्हा सगळ्यांवर आईप्रमाणे प्रेम करते. तैसे आम्हाजी विठ्ठल माये, जणी वेळोवेळा पाहे. तर असा संत जनाबाईंचा विठ्ठलाविषयी असणारा उत्कट भक्तिभाव आपल्याला या अभंगात पाहायला मिळालेला आहे.